सुरगाणा तालुक्यातील विविध आदिवासी संघटनांच्या वतीने मणिपूर घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी तहसीलदार प्रज्ञा भोकरे यांना निवेदन देण्यात आले. मणिपूरमध्ये कुके आदिवासी जमातीच्या महिलांवर अत्याचार केलाय. या घटनेचा तीव्र निषेध करत त्यांना कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी. झालेली घटना निंदनीय असून विनयभंगाची परिसीमा ओलांडून महिलांवर क्रूरपणे अन्वितपणे अत्याचाराची घटना घडली. मात्र अजूनही यातील दोषींवर कारवाई झाली नसल्याने याचे पडसाद सर्वत्र भारतभर उमटत आहे. तरी मणिपूर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, दिवसेंदिवस आदिवासींवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी दोषींवर कठीण कारवाई करावी, तर भारतात शांतता प्रस्थापित करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. आदिवासी बचाव अभियान, आदिवासी एकता परिषद, महाराष्ट्र राज्य आदिवासी कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य आदिवासी कर्मचारी संघटना यांनी या निषेध आंदोलनात सहभाग घेत तहसीलदार प्रज्ञा भोकरे यांना निवेदन दिले. यावेळी उत्तम वाघमारे, पांडुरंग पवार, रतन चौधरी, कृष्णा देशमुख, भास्कर बागुल, मनोहर भोये, साहेबराव गावित, चौताराम चौधरी, नारायण सहारे, जयंतीलाल भोये, लक्ष्मण चौधरी, नंदू भोये, सकाराम गवळी यांसह आदिवासी समाज इतर संघटना पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. जागर जनसांसाठी नितीन चौधरी, सुरगाणा.